नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलमध्ये। आज आपण बनवू मॅगीचे भजे। मॅगीचे भजे खाल्ले का तुम्ही? नका खाल्ले नसतील दादा, पहा व्हिडिओ आणि बनवा। मग पातेल्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकू, त्यात थोडंसं तेल टाकू आणि गरम करी घेऊ। मॅगीचं एक पॅकेट घेऊ, त्यामध्ये कांदे घेऊ। मॅगी आपल्याला पुरीने शिजवायनी, थोडी कचवट राहीन अशी शिजवायनी आहे, जास्त पुरीने शिजवायनी आहे, थोडी कचवट राहीन अशीच करणी आहे। म्हणून आपण पाणी कमी घेतलं आहे, ते पाणी पुरे आटोळी घेऊ। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर पसरू टाका व्हिडिओ, शेअर करा। मॅगी एका कटोऱ्यात काढी घेऊ। त्याच्यामध्ये एक कांदा टाकू बारीक कापीसा, तीन चार हिरव्या मिरच्या बारीक कापी घेऊन टाकू। मॅगी मसाल्याचा एक पाऊच टाकू, चवीनुसार मीठ टाकू, तीन चमचे बेसन पीठ टाकू, एक चमचा मक्याचं पीठ टाकू, कोथिंबीर टाकू आणि चांगलं कालवी घेऊ। याच्यामध्ये आपल्याला पाणी नाही टाकणं, ते मॅगी आपण शिजवून घेतली आहे, त्याच्यामध्ये कालवलं की बेसन पीठ आणि हे मस्त होई जाईल। चांगलं एक जीव करी घेऊ। पास झालं पाहिजे मिश्रण, जास्त पातळ बी नको आणि जास्त घट्ट बी नको। आता तेल गरम करी घेऊ आणि छोटे छोटे भजेतही घेऊ। हे भजे खायला मस्त लागतात। आता कसं पावसाळ्याचे दिवस आहे, मस्त भजे करा आणि खा। लेखायला बी काही आवडते नाही भजे, तसे बेसनाचे भजे तर आपण नेहमीच खातो, पण हे मॅगी टाकेल त्याच्यात, त्याच्यानं असे मस्त होत आहे भजे। आणि व्हिडिओ पाहता पाहता लाईक बी करू दे, जाणून सबस्क्राईब बी करी घेत जा, बोलू जाता मग तुम्ही। असे मस्त पकोडे करा आणि खा, आणि कमेंटमध्ये सांगा कसे झाले। असे मस्त सोनेरी रंगापर्यंत असे भजेतही घ्या, सोनेरी रंगीन असे हे भजे तुम्ही टमाटर सॉस बरोबर, हिरव्या चटणी बरोबर खाऊ शकता, नाही तर नुसते असे राहिले बिले मस्त लागता। करा तुम्ही आणि सांगा कमेंटमध्ये कसे झाले। पाहता मी मला सांगितलं झालं तर मिश्रण आणि केवळ सगळे झाले, पण ते लेकर काही घेतले एवढंच राहिले आता।